हरिओम, माझे नाव अशोक सिंह टेमकर, मनोरपाटा उपासना केंद्र। माझे एक सर्वात मोठा अनुभव म्हणजे माझ्या आता हृदयामध्ये जे 5-10 आहेत त्याच्याबद्दल मी आता ही माहिती सांगतो। गणपती सेवा चालायचे जिथे तर राहुल सिंह कन्व्हेटर होते आणि माझी ड्युटी होती नाईट डे चालू होती। तर त्यावेळेला मला राहुल सिंहने फोन केला की अशोक सिंह तुम्ही ताबडतोब इथे या आणि आपल्याला गणपतीची एक मूर्ती आपल्याला भरायची आहे। तर तसंच मी नाईट करून आलो होतो आणि तसेच मी उठलो आणि तोंडावर पाणी वगैरे मारलं असंच इथून धावत निघालो आणि जाता जाता मला इथे एक मधून एक रस्ता आहे मनोरपाडा ते फुलपाड्यामधून तिथे एक पिंपळाचं झाड आहे। तर पिंपळा झाडाच्या इथे गेल्यानंतर मला एकदम छातीमध्ये कळ मारल्यासारखी तशी जाणवली। जावळल्यानंतर मी तिथेच हाताने जरा चोळलं असं आणि तसंच मग पुढे 5 मिनिटांनी चालत गेलो। चालत गेल्यानंतर राहुल सिंहला बोला अरे असं असं झालं आहे तर आम्ही मूर्ती वगैरे भरली। नंतर संध्याकाळी तो बोला 6 वाजता एक डॉक्टरकडे जरा जाऊन ये चेक करून घे। तर तसं झालं मी बोलत जावलं की आता काय नाही सकाळी उठलो परत कामावरती गेलो आणि आपली इथे मनवेलपाडा उपासना केंद्राची आमची ही होती गोविद्यापीठमला सेवा होती 18 जून। त्या 18 जूनला मी तिकडे सेवेलासुद्धा जाऊन आलो। तिकडे सेवा आम्हाला मिळाली सर्वांना सेवा वाटप केल्यानंतर आम्ही सेवा उदीची घेतली होती। त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर मला परत जरा थोडंसं असं अस्वस्थ वाटत जाणवत होतं। सुरेश सोनावणेंच्याकडे गेल्यानंतर त्यांनी संपूर्ण ते रिपोर्ट काढायला सांगितले आपल्या निदानमध्ये संपूर्ण ते धावण्याचे रनिंग वगैरे सर्व काय ते करायला सांगितलं। ते झाल्यानंतर तिथे नॉर्मल रिपोर्ट सर्व नॉर्मल निघाले। नंतर परत 2-3 दिवसांनी परत सोनावणेंनी बोलवलं। नंतर मला त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला एक काम करूया आपण मुंबईला एंजिओग्राफी सर्जिंग जरा हे करून घेऊया चेक करून घेऊया। तर मी नंतर बोललो करूया नंतर बोललं जाऊ दे। नंतर मी कामावर परत चालू आलो हे झालं। नंतर एक दिवशी रविवारी असंच मला संपूर्ण रात्रभर आहे ना असे म्हणजे झोपच लागे नाही असं डोळे मिटले की एक दाबडतोब बापूंचा दादांचा आईचा आणि गुरुक्षेत्रम असं समोर दिसायचं। मला काय समजायलाच मार्ग नाही मला काय करू काय नाही एकदम दादा बापू आई असं समोरच दिसायचे। मी सकाळी उठलो कामावर जायला उठलो आता मी बोलत आता कामावर जाऊ की दादांना भेटायला जाऊ कामावर जाऊ की दादांना भेटायला जाऊ दोन्ही घोलमेल झालं। नंतर बोललो नाही आता असं दादाने एवढं बापूने एवढं आपल्यासमोर दाखवलं आहे तर आपली हे संपूर ते सोनावण्याची वगैरे फाईल घेऊन आपण दादांकडे जाऊया। तर इथून मी 10:30 गाडी पकडली बांद्रा आणि मी दादांकडे गेलो दादांना भेटलो वगैरे दादा 1 वाजता भेटले 1 वाजता बघितले फाईल वगैरे बघितली दादाने सांगितलं असं असं आहे ना। तर मग ताबडतोब त्यांनी बाहेर मिलिंदला सांगितलं की ह्यांना एक कार्ड दे। ते कार्ड दिलं आपल्या हरेश मेहता डॉक्टरांचा त्यांना सांगितलं तुम्ही संध्याकाळी ह्यांना फोन करा आणि त्यांना स्वतः जाऊन भेटा। तर मी तिथून नंतर घरी आलो आणि ना 6 वाजता इथे चहा पाणी नाश्ता केला आणि मग हरेश मेहताना फोन केला। बघा तो दिवस होता मंगळवार आणि हरेश मेहताना फोन केला डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट कधी डॉक्टरना फोन लागत नाही त्यांच्या PA ला वगैरे फोन लागतो। तर डायरेक्ट त्या दिवशी मला फोन एकदम हरेश मेहता डॉक्टरांचाच भेटला आणि डॉक्टरना बोललो सर असं असं आहे दादानी तुमचा कार्ड दिला आहे आणि तुम्हाला हे सर्व करायला सांगितलं बोललं नाही यांच्या कॉपी असं असं करायचं आहे तर काय करू मी। तर नंतर मग ते डॉक्टर बोलले की तुम्ही जर तुम्हाला उद्या टाईम असेल तर तुम्ही टाईम घ्या माझा त्याने तर मी बोललो कुठल्या हॉस्पिटलला तुमचं हे आहे ते बोलले रहेज आहे हिंदूज आहे लीलावती आहे असं माझी 4-5 हॉस्पिटल आहेत। तर मी त्यांना विचारलं पैशाचं पण हे करा पाहिजे ना तर बोललो तू कुठे फी कमी असेल ते मला सांगा। तर बाकीचे बोलले सगळीकडे 22-18 असे आहेत रहेजाचे 15,000 आहेत। तर मी बोललो ठीक आहे मग रहेजाची तुम्ही अपॉइंटमेंट घ्या मी सकाळी मुलाला घेऊन येतो। तर रहेजाची ते PA ला त्यांनी सांगितलं की रहेजाची अपॉइंटमेंट घेतली मला बोलले 1,500 रुपये डिपॉझिट करा आणि सकाळी आल्यानंतर मला फोन करा। तसंच मी माझ्या छोट्या मुलाला घेतलं त्यावेळेला मुलगा 13वीला होता बाकी कुणाला घरी काय सांगितलं नाही जास्त काय नाही आणि त्याला घेऊन गेलो आणि मी तिथे 8 वाजता डिपॉझिट वगैरे केली आणि डॉक्टरना फोन केला की असं आहे डिपॉझिट केलेली आहे। तर मग डॉक्टर बोलले चालेल मी 11 वाजेपर्यंत येतो आणि तुम्हाला आतमध्ये कॅबिनमध्ये घेतो। तर आम्हाला 6 आल्यावरती मग तिथे सर्व प्रोसिजर केली त्यांनी आणि 11 वाजता डॉक्टर आले आणि आम्हाला खाली घेणार त्यांच्या कॉपी करण्यासाठी।
तर तेवढ्यात एक कोणाचं तरी हॅटॅकचं पेशंट झालं, त्याच्यामुळे आम्हाला नंतर थांबवल्यानंतर आम्हाला मला घेतलं मग 2:30 वाजता. 2:30 वाजता घेतल्यानंतर मला डॉक्टरने विचारलं की काय तुमच्याबरोबर कोण मोठा माणूस कोण आहे की नाही, जबाबदारी माणूस व्यक्ती कोण आहे की नाही. मी बोललो जबाबदारी व्यक्ती असं कोण नाही, माझा छोटा मुला आहे, मुलगा आहे. बोला तो एक आहे तो बोला बस झाला. म्हणलं तरी पण बोलतो जबाबदारी माणूस पाहिजे ना कोणतरी. ते म्हणलं नाही बापू आहे हो आपला बसलाय बापू. मग काय तुम्हाला काय बापू आपला असल्यानं म्हणलं तुम्हाला हे नाही, तरी पण बोलता तुमचा एक जबाबदारी माणसाला कोणातरी बोलवून घ्या. आता मी बोलत आता कोणाला बोलवणार. मग नंतर मग छोट्याला बोललो तू त्याला फोन कर बोला मोठ्या मुलग्याला आणि त्याला बोलवून घे. तसं केल्यानंतर मला आतमध्ये घेतलं त्यांच्या हे करायचं. घेतल्यानंतर खाटवरती वगैरे आडवं घातलं, सर्व काय केलं आणि बघतात तर मला वाटतं टेमकर तुम्ही बघतात संपूर्ण हे करून घेतलं, बघता त्या आतमध्ये 100% ब्लॉकेज, 100% ब्लॉकेज असल्यामुळे डॉक्टरनी तोंडात बोट घातलं. तुम्ही हे कसं सहन केलं आणि कसं मला ते विचारत होते. मी बोललो मला काय माहिती नाही, तर ती सी सर्व लिहिला त्याची बापूची असणार, माझ्या काय नाही. मी एवढं 100% ब्लॉकेज तुम्ही आत्ता सांगताय, पण आम्हाला काय मला काय ह्याच्यात जाणवलं नाही ना, ते माझे सर्व बापूने करून घेतलं होतं. कारण एवढे ब्लॉकेजमध्ये माणूस फिरू शकत नाही, तुम्ही इथपर्यंत तुम्ही येऊन पोचलात हे आधी त्या सद्गुरूची लीला आहे. आणि डॉक्टर पण बापूनं मानणारा बापू भक्तच आहे, त्याच्यामुळे त्यांनी सर्व ते प्रोसिजर केलं आणि मला म्हणतात 100% ब्लॉकेज आहेत. नंतर त्यांनी मग ताबडतोब दादांना फोन केला. दादांना फोन केल्यानंतर त्यांनी विचारलं दादांना असं असं आहे काय करू. दादांनी पण त्यांना वाटतं काय सांगितलं सर्व, तुम्ही काय व्यवस्थित तुमची प्रोसिजर करून घ्या. आणि मला डॉक्टरने पण विचारलं, मी बोला तुमच्या आता असे असे हे आहेत तर किती आपल्याला तुम्ही किती डिपॉझिट. मी फक्त 15,000 डिपॉझिट केली होती, नंतर बाकीचे आता लागणारा पैसा मग कसं. मी बोललो फक्त माझी मेडिकल क्लेम 2 लाखाची आहे, त्याच्यानंतरचं बाकीचं लागणार आहे ते बोला 1.5 लाख रुपये लागतील. तर बोललं ठीक आहे मग तेवढे बऱ्याने मला होईल मग मला चालेल. मग नंतर झालं त्यांची प्रोसिजर वगैरे केली सर्व आणि मग ते संपूर्ण 5 स्टेन त्यांनी शरीरामध्ये टाकलेत. त्याल्यानंतर झालं सर्व व्यवस्थित झालं सर्व. नंतर मला मी कुणाला माहिती नाही ह्या गोष्टी झालेल्या, कुणा माझ्या घरच्यांना माहिती नाही, मुलांना कुणाला कुणालाच माहिती नाही. ज्यावेळेला 2:30 वाजता घेतल्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता बाहेर काढलं, त्यावेळेला सांगितलं की असं असं झालेलं आहे, छोटा मुलगा तेवढा होता आणि तो मोठा मुलगा नंतर आला. त्यांना डॉक्टरनी घेऊन नंतर सांगितलं असं असं झालेलं आहे सर्व. त्यांना ते कॅशीट वगैरे सर्व दाखवलं, हे केलं आणि त्यांना सांगितलं एवढं हे करा, त्यांची काळजी घ्या. आणि नंतर आम्हाला तिथून बाहेर काढले, आय सी यूमध्ये घेऊन गेल्यानंतर सद्गुरूने एवढं मला सांभाळलं त्यावेळेला की ते जे दुखणं होतं तेवढं बापूनी आपल्यावरती घेतलं आणि मला एकदम त्याच्यातून बाहेर काढलं. नंतर आम्हाला आय सी यूमध्ये आल्यानंतर ते 2 दिवस आय सी यूमध्ये ठेवले. नंतर मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस बाहेर जनरलमध्ये घेतलं. ते मग मी एकदम बिंदासमध्ये राहायचो, म्हणजे असं वाटलं नाही की मला एवढ्या अँजिओकॉपी प्लास्टिक सर्जरी झाले किंवा काय. तुम्ही रामनामोई लिहायचं तिथल्या त्या नर्स होत्या त्या यायच्या बोलायच्या काय टेमकर तुम्ही एकदम एवढं बिंदास राहत आहे. आणि जेवढे तुमचे बापू भक्त येतात ना ते असेच सर्व, म्हणजे कसले न काळजी करता कसली न करता तुम्ही रामनामोई लिहिताय, सर्व लिहिताय. तुम्ही स्वतःहून आम्हाला काही त्रास न देता, तुम्ही टेचरने न जाता तुम्हाला वगैरे तुम्ही स्वतः चालत जाताय, एवढं सर्व तुम्हाला ताकद पुरवतो कोण. तर आम्ही बोलो आम्हाला सर्व ताकद वगैरे पूर्ण आमचा सद्गुरू बापू आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जे मला हे जीवन सर्व दिलेलं आहे आणि माझं हे जीवन संपूर्ण मी त्याच्या सेवेसाठी याच्यासाठी अर्पण केलेलं आहे. कधीही एनी टाईम मी त्याचेच ऋण आहेत माझ्यावरती आणि हे राहिलेलं जीवन त्याच्याच चरणी समर्पण करतो. हरिओम श्रीराणा अभज्ञ नाथ सवित.